ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. योगेंद्र थोरात करणार 1000 वृक्षरोपांचा संकल्प, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 1 जून ते 9 जून पर्यंत 1000 वृक्षाचे रोपण करण्याचा संकल्प माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला असून 1 जून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसापासून दररोज 9 दिवस 100 वृक्षांचे रोपण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पृथ्वीवर वाढत असलेला उन्हाचा पारा यापासून वाचण्यासाठी वृक्ष असणं गरजेचं आहे. तरी समाजातील विविध राजकीय नेते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात वाढदिवस, सण किंवा विविध कार्यक्रम हाती घेताना वृक्षारोपण करावे असे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलं. तर 2022 योगेंद्र थोरात यांनी प्रभाग 20 मध्ये 60 झाडे लावली होती. त्यातील 57 झाडांचे योग्य संगोपन केल्याने आज ती 10 फुटापर्यंत वाढली आहेत. शिवाय भविष्यात उत्तम सावली आणि प्राणवायू देण्यासाठी तयार होत असल्याची माहिती यावेळी दिली. तर प्रभाग 20 मधील कोल्हापूर रस्ता आतील अंतर्गत रस्ते अशा ठिकाणी 9 दिवस खास करून आंध्र प्रदेशावरून मागवलेली किमान 8 फुटी वड, लिंब आणि करंज या जातीची 100 झाडे अशी 1000 वृक्षांची लागवड आणि पूर्ण संगोपन प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करणार आहे. प्रभाग 20 हा भाग ग्रीन सिटी करणार असल्याचा वसा त्यांनी हाती घेतला आहे. योगेंद्र थोरात यांच्या या संकल्पनेमुळे त्यांचे मिरजेत कौतुक होत आहे. सध्या पृथ्वीचं वातावरण किती वाढलेलं आहे सगळ्यांना माहीतच आहे. आपण सगळ्यात पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात सेफ जिल्हे होते, पण इथं पण या उन्हाळ्यात जवळजवळ 43 वर तापमान गेलेलं आहे. मागील 40 वर्षात आधुनिकीकरणाच्या नावावर सगळ्यात जास्त नुकसान माणसानं या पृथ्वीचं केलेलं आहे. आणि मोठमोठे रस्ते झाले, डेव्हलपमेंट झाले, मात्र जी आपली 100-100 वर्षाची झाडं होती ती मात्र सगळी नष्ट झालेली आहेत. झाडं मोठमोठी तोडली जातात आणि हायवेच्या मध्ये छोटेसे वेल लावले जातात आणि याचाच परिणाम आहे की तापमानात वाढ होत आहे. सांगलीसारख्या जिल्ह्यात आज 43 वातावरण तापमान होत आहे. तेव्हा मी मनापासून ठरवलं की 1 जूनला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस आहे. 1 तारीख ते 9 तारीख या दरम्यान दररोज 100 ते 150 झाडं या मिरजमध्ये येणाऱ्या वेगवेगळे जे रस्ते आहेत, कृष्णा घाटाचा रोड असेल, निलजी भवनीचा असेल, कोल्हापूरकडनं येणारा असेल, असे विविध रोड आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. प्रभाग 20 प्राधान्य दिलेलं आहे. मधले पण काही 9 मीटरचे रोड आहेत, हा रोड आहे. या रोडला आम्ही 7 ते 8 फुटी झाडं, 1000 झाडं लावतो बरोबर, आणि व्यवस्थित पाईल्सनं त्याचे खड्डे मारून, ट्रॅक्टर आणून पाईल्सनं खड्डे मारून व्यवस्थित एक झाड 500-550 रुपयेपर्यंत जाणार आहे या सगळ्या खर्च. पण 4-5 लाख रुपये खर्च उद्या, पण वाढदिवसाचे दुसरे कार्यक्रम आमच्याकडून टाळून आम्ही झाडं लावायचा हा एकच कार्यक्रम करत आहे आणि मिरज सिटीला एक ग्रीन सिटी करण्याचा प्रयत्न आहे. माझं सर्वच माजी नगरसेवक, माजी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या प्रभागात आपण कशाचं तर असं औचित्य साठून, म्हणजे औचित्य गाठून वाढदिवस असू द्या, हे असू द्या, आपल्या प्रभागात 1500-500 तर झाडं सगळ्यांनी लावली पाहिजेत. महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज.